मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे। डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, इथं 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 यावर आधारित मागच्या काही व्हिडिओजपासून आपण प्रत्येक पाठांवर 20 गुणांची सराव चाचणी यावर व्हिडिओ बनवत आहोत। आणि या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक पाठानुसार बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न निवडलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आणि या अगोदरच्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयावर आधारित सराव चाचणी क्रमांक 2 प्रकरण आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या विषयी आपण माहिती मिळवणार आहोत। तर या पाठामधील केवळ महत्त्वाचे प्रश्न आपण निवडलेले आहेत, जे की बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहेत। तर यामधील पहिला प्रश्न आहे मित्रांनो, खालील प्रश्न सोडवा। यामधील पहिला उपप्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा। पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी टिंबटिंबच्या रेणूची आवश्यकता असते। त्याचं उत्तर आहे मित्रांनो, फॉस्फोलिपिडच्या। त्यानंतर दुसरा उपप्रश्न, चूक की बरोबर ते लिहा। रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असते, तर विधान पूर्णपणे बरोबर आहे। पुढे जाऊया, जोड्या लावा। या ठिकाणी अ गट दिलेला आहे, त्यानंतर ब गट। अ गटामध्ये पेशवी विभाजनाचे 2 प्रकार दिलेले आहेत, सूत्रविभाजन आणि अर्धसूत्रविभाजन। आणि त्यानुसार ब गटामध्ये हे विभाजन नेमकं कुठं होतं किंवा कशासाठी होतं याविषयी आपल्याला काही माहिती विचारली आहे। तर ब गटामधील पहिला पर्याय तो म्हणजे जनुकीय पुनर्संयोग। त्यानंतर ब, स्निग्ध पदार्थापासून मेदाम्ल तयार होते। आणि क, शरीराची वाढ। तर याची उत्तर पाहूया। अ गटातील पहिला घटक आहे तो म्हणजे सूत्रविभाजन। तर सूत्रविभाजन होत असतं शरीराच्या वाढीसाठी, त्यामुळे याचं योग्य उत्तर असेल क। त्यानंतर अर्धसूत्रविभाजन हे होत असतं जनुकीय पुनर्संयोगासाठी, किंवा अर्धसूत्रविभाजनामुळे जनुकीय पुनर्संयोग होत असतो। तर या आपण जोड्या जुळवलेल्या आहेत। पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 2, खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 3 हा एकूण 6 गुणांसाठीचा प्रश्न। यातील पहिला उपप्रश्न, शास्त्रीय कारण लिहा। काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी सुद्धा काही वेळा विनॉक्सी श्वसन करतात, कारण आपल्याला माहित आहे की उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी हे शक्यतो ऑक्सी श्वसन करत असतात। म्हणजेच हे प्राणी, हे वनस्पती यांच्या श्वसनासाठी ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असते। परंतु तो प्रश्न असा विचारलाय की हे प्राणी आणि वनस्पती काही वेळेला विनॉक्सी श्वसन करतात, त्याचं कारण आपल्याला द्यायचं। उत्तर पाहूया, काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी यांच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सी श्वसनाऐवजी विनॉक्सी श्वसन करू लागतात। म्हणजे कारण लक्षात घ्या मित्रांनो, तर वनस्पती आणि प्राणी जे की उच्चस्तरीय आहेत, तर यांच्या भोवती बऱ्याच वेळेला ऑक्सिजन वायूची पातळी ही कमी होते आणि अशा वेळेस त्यांची श्वसनाची प्रक्रिया ही योग्य प्रकारे होत नसते आणि असं झाल्यास यांच्या जीवितला हानी पोहोचू शकते। त्यामुळे ऑक्सिजन शिवाय देखील हे श्वसन करण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणजेच पुढे सांगितलंय पहा की ऑक्सिजन श्वसनाऐवजी हे सर्व वनस्पती आणि प्राणी आता विनॉक्सी श्वसन करू लागतात, कारण जिवंत राहण्यासाठी अशा विनॉक्सी श्वसनाचा आधार घेतला जातो। पुढे जाऊया, फरक स्पष्ट करा। हा मुद्दा, हा प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, याची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण इथं निवडलेला आहे। ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसनामध्ये काय काय फरक लेता येतील, हा प्रश्न जर आपल्याला 2 गुणांसाठी विचारला असेल तर कोणतेही 4 अचूक फरकाचे जोडे आपल्याला लिहिणे आवश्यक आहेत। एखादी जोडी एक्स्ट्रा लिहा मित्रांनो, जेणेकरून आपली एखाद्या फरकाची जोडी जरी चुकली तर आपले मार्क्स कटू नयेत। पहिला मुद्दा पहा, ऑक्सी श्वसनासाठी, ऑक्सी श्वसनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते। हा तर एकदम खूप सोपा मुद्दा आहे मित्रांनो, कारण नावामध्येच याचा अर्थ दडलेला आहे, ऑक्सी श्वसन।
ज्या ठिकाणी ऑक्सिजनची उपलब्धता असते असे सजीवच हे ऑक्सी श्वसन करू शकतात. त्यानंतर विनॉक्सी श्वसन, तर विनॉक्सी श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसते. जे की जीवाणू किंवा जीवाणूसारखे सूक्ष्मजीव हे विनॉक्सी श्वसन करत असतात. पुढे ऑक्सी श्वसन हे कुठं कुठं होत असतं, तर पेशीमध्ये केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा दोन ठिकाणी ऑक्सी श्वसन होत असतं. परंतु विनॉक्सी श्वसन हे केवळ पेशीद्रव्यातच होत असतं. तिसरा फरकाचा मुद्दा, ऑक्सी श्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी कार्बन डायऑक्साइड आणि H2O म्हणजेच पाणी निर्माण होते, आणि विनॉक्सी श्वसनाच्या प्रक्रियेच्या शेवटी कार्बन डायऑक्साइड आणि C2H5OH म्हणजेच एक प्रकारचं अल्कोहोलची निर्मिती, ज्याला आपण इथेनॉल म्हणत असतो, या इथेनॉलची निर्मिती इथं होत असते. चौथा फरकाचा मुद्दा, ऑक्सी श्वसनात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, परंतु विनॉक्सी श्वसनामध्ये कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. याचं कारण देखील पुढच्या मुद्द्यामध्ये येईल. कारण ऑक्सी श्वसनात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते, म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं ऊर्जा तयार होते. परंतु विनॉक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते, म्हणूनच कमी प्रमाणात इथे ऊर्जा तयार होते. सहावा मुद्दा, ऑक्सी श्वसनामध्ये ऊर्जा अधिक तयार होते म्हणजेच ATPचे एकूण 38 रेणू तयार होत असतात, आणि विनॉक्सी श्वसनामध्ये ATPचे केवळ 2 रेणू तयार होतात. त्यानंतर शेवटी आपण या ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन यांच्या रासायनिक प्रक्रियांची रासायनिक समीकरण देखील या ठिकाणी अशा प्रकारे आपण लिहू शकता. पुढे जाऊया पुढील प्रश्न. व्याख्या लिहायची आहेत आपल्याला पोषण आणि प्रथिने. पहिली व्याख्या, पोषण. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण म्हणतात. पोषक द्रव्ये म्हणजे जे की आपण दररोजच्या आहारामधून घेत असतो. यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, क्षार, पाणी, कर्बोदके या सर्वांचा समावेश होत असतो. तर हे ज्यावेळेस आपण शरीरामध्ये घेतो त्यावेळेस यांचं साध्या सोप्या घटकांमध्ये रूपांतर होत असतं. याला आपण पचन प्रक्रिया म्हणत असतो. आणि पचलेले जे अन्न आहे, पचलेले जे पोषक द्रव्य आहेत, हे पोषक द्रव्ये वापरण्याच्या प्रक्रियेला पोषण असं म्हटलं जातं. पुढची व्याख्या ती म्हणजे प्रथिने. तर अमिनो आम्लांची अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असं म्हटलं जातं. अमिनो आम्ल कशापासून बनलेली असतात, तर नायट्रोजन, ऑक्सिजन व हायड्रोजन सारख्या मूलद्रव्यापासून हे अमिनो आम्ले बनलेली असतात. अमिनो आम्ले जीवसृष्टीमध्ये केवळ 20 प्रकारची आहेत, परंतु हे 20 प्रकारचेच अमिनो आम्ल एकमेकांना कशा प्रकारे जोडले जातात त्यानुसार वेगवेगळ्या प्रथिनांची निर्मिती ही होत असते. त्यामुळे अमिनो आम्ल्याचे अनेक रेणू जर एकमेकांना जोडून एक महारेणू तयार होत असेल त्याला म्हटलं जातं प्रथिन. पुढे जाऊया. उपप्रश्न क्रमांक 4, श्वसन म्हणजे काय आणि श्वसनाची क्रिया कशी घडते अशा प्रकारचा प्रश्न आहे. सर्वात अगोदर आपण व्याख्या लिहूया श्वसन म्हणजे काय. तर सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन असं म्हटलं जातं. सात्मीकरण, ह्याला आपण साधा शब्द वापरूया, पचन झालेलं अन्न जे आपल्या शरीरामध्ये घेतलेलं आहे व ते रक्तामध्ये मिसळलेलं आहे. तर अशा प्रकारच्या अन्नापासून आता पुढे ऊर्जा मुक्त करण्याची ही वेळ आहे, ही प्रक्रिया म्हणजेच श्वसन आहे. तर यामध्ये काय होत असतं, तर बाह्य श्वसन केल्यावर वातावरणातील हवा आपल्या फुफ्फुसांमध्ये शिरते, त्या हवेतील ऑक्सिजन हा रक्तामध्ये मिसळतो, आणि त्याच वेळी रक्तातील कार्बन डायऑक्साइड वायू रक्तातून बाहेर पडून नाकावाटे परत आपण वातावरणामध्ये सोडत असतो. त्यानंतर लोहित रक्तकणिकांच्या सहाय्याने प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो. इथे पेशीतील तंतुकणिकांमध्ये पेशी श्वसन होते. श्वसनाच्या वेळी शोषून घेतलेल्या वायूतील या ऑक्सिजनचा वापर ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये केला जातो, म्हणजेच त्या ग्लुकोजचं रूपांतर ऊर्जेमध्ये करण्यासाठी या ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण केलं जातं. थोडक्यात काय, तर ग्लुकोजमध्ये ऑक्सिजन मिसळला जातो, अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण होऊन ATPच्या स्वरूपात ऊर्जा मुक्त होते, आणि अशा रीतीने श्वासोश्वास क्रियेने श्वसन सुरू राहते व आपल्याला सतत या ऊर्जेचा पुरवठा होत असतो. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3. इथं आपल्याला कोणतेही दोन उपप्रश्न सोडवायचे आहेत. तर यामधील पहिला उपप्रश्न,
ग्लायकोलिसिस प्रक्रियेचे सविस्तर वर्णन लिहा. अन्नपदार्थाचे संपूर्ण पचन झाल्यानंतर त्यापासून ग्लुकोज ही शर्करा तयार होते. या ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होणे म्हणजेच ग्लायकोलिसिस होय. ऑक्सिश्वसन आणि विनाऑक्सिश्वसन या कार्यामध्ये या प्रक्रियेमध्ये ग्लायकोलिसिसची प्रक्रिया अनुक्रमे ऑक्सिजनच्या सोबत किंवा ऑक्सिजनशिवाय होते. म्हणजेच ऑक्सिश्वसनामध्ये व विनाऑक्सिश्वसनामध्ये दोन्ही प्रकारच्या श्वसनामध्ये पहिला टप्पा आहे तो म्हणजे ग्लायकोलिसिस. म्हणजेच ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजनच्या सान्निध्यामध्ये आणि विनाऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजनशिवाय ही ग्लायकोलिसिसची प्रक्रिया पूर्ण होत असते. ऑक्सिश्वसनाच्या वेळी एका ग्लुकोजच्या रेणूपासून पायरुबिक आम्ल ATP NADH2 आणि पाणी यांची प्रत्येकी दोन दोन रेणू तयार होतात. त्यानंतर या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू ॲसिटिल कोएन्झाइम या रेणूमध्ये रूपांतरित होतात. म्हणजेच ग्लायकोलिसिसच्या शेवटी जे पायरुविक आम्ल मिळालेलं आहे त्याचं रूपांतर होतं ॲसिटिल कोएन्झाइम ए या रेणूमध्ये रूपांतर होतं. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे दोन रेणू आणि NADH2चे दोन रेणू परत आणखी तयार होतात. ऑक्सिश्वसनाच्या वेळी मात्र ग्लायकोलिसिसच्या बरोबरच किण्वन देखील होत असते, ज्याला आपण आंबवणे असं म्हणत असतो. त्यामुळे C2H5OH इथेनॉल या अल्कोहोलची निर्मिती होते. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी प्रमाणात, खूप कमी प्रमाणात, केवळ 2 ATP निर्माण होत असतात. या ग्लायकोलिसिस प्रक्रियेचा शोध गुस्ताव एम्बेडेन, ओटो मेयरहॉफ आणि जेकब पारनास या 3 शास्त्रज्ञांनी लावला. यासाठी त्यांनी स्नायूंवर अनेक प्रयोग केले. म्हणूनच या ग्लायकोलिसिस प्रक्रियेला एम्बेडेन, मेयरहॉफ, पारनास पाथवे किंवा EMP पाथवे असं देखील म्हटलं जातं. पुढे जाऊया. संबंधित पेशी प्रकारांमध्ये तयार होणाऱ्या प्रथिनांची नावे लिहून तक्ता पूर्ण करा. पुढे एक तक्ता दिलाय मित्रांनो. या ठिकाणी काही पेशींचे प्रकार दिलेत अथवा अवयव दिलेत व त्यामध्ये असणाऱ्या तयार होणाऱ्या प्रथिनांची नावे पुढे तक्त्यामध्ये दिलेली आहेत. तर आपल्या या ठिकाणी तक्त्यामध्ये जे अर्धवट रिकाम्या जागा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत व तक्ता पूर्ण करायचा आहे. तर सर्वात अगोदर प्रथिने इन्सुलिन व ट्रिप्सिन ही प्रथिने कोणत्या पेशीमध्ये अथवा अवयवामध्ये असतात ते आपल्याला लिहायचे. तरी असतात स्वादुपिंड या अवयवामध्ये. त्यानंतर पेशीमध्ये काय असतं, प्रद्रव्य पटलातील विविध प्रथिने असतात व विविध विकरे असतात. त्यानंतर पीयूषिका ग्रंथीमध्ये कोणत्या प्रकारचं प्रथिन असतं त्याचं नाव द्यायचं आपल्याला. इथं विविध प्रकारचे संप्रेरके असतात. त्यानंतर ॲक्टिन व मायोसिन या प्रकारची प्रथिने कोणत्या पेशीमध्ये अथवा अवयवामध्ये असतात तर ते स्नायूमध्ये. हिमोग्लोबिन व प्रतिपिंडे हे कुठे असतात तर रक्तामध्ये. पुढे मेलेनिन व कॅरेटिन हे असते आपल्या त्वचेमध्ये. त्यानंतर हाडांमध्ये असणाऱ्या प्रथिनाचं नाव पुढे आपल्याला विचारलेलं आहे, ते नाव आहे ऑसिन. तर हा मुद्दा, हा तक्ता अतिशय महत्त्वाचा मित्रांनो. यावरती बोर्ड परीक्षेमध्येही बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत. पुढे जाऊया. क्रेब चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा. तर क्रेब चक्र काय म्हणजे काय या विषयावर अगोदर माहिती घेऊया. ॲसिटिल कोएन्झाइम ए चे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात, तेथे त्यावर ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र म्हणजेच क्रेब चक्रीय अभिक्रिया ही राबवली जाते. पण लक्षात आहे का की ॲसिटिल कोएन्झाइम हा कुठे तयार झालेला होता, तर हा ग्लायकोलिसिसच्या शेवटी जे पायरुविक आम्ल तयार झालेलं होतं ना, तर या पायरुविक आम्लाचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये झालेलं होतं. आता हा ॲसिटिल कोएन्झाइम ए पेशी द्रव्यामधून तंतुकणिकेमध्ये प्रवेश करतो व त्या ठिकाणी हा ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र अथवा क्रेब चक्रच्या रूपाने पुढे याच्यावर चक्रीय अभिक्रिया ही केली जाते. आता या अभिक्रियेमध्ये तुम्ही तो आकृतीमध्ये पाहू शकता, ॲसिटिल कोएन्झाइम एच्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि शेवटी तुम्ही पाहू शकता इथं कार्बन डायऑक्साईड H2O, NADH2 आणि FADH2. आता NADH2 व FADH2 हे सहविकारी आहेत. ज्या प्रकारचा हा ॲसिटिल कोएन्झाइम ए हे देखील एक कोएन्झाइम किंवा सहविकार आहे त्याच प्रकारचे. आणि शेवटी ATPचे देखील रेणू मिळतात. तुम्ही पाहता या ठिकाणी
कार्बन डायऑक्साइड NADH2 व FADH2 यासारखे हे पदार्थ इथे तयार होत आहेत. त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 4. खालील उपप्रश्न सोडवा. आकृतीच्या मदतीने सूत्रविभाजनाचे सविस्तर वर्णन करा. इथं प्रश्न विचारलाय सूत्रविभाजन. सूत्रविभाजन म्हणजे आपल्याला माहिती आहे मित्रांनो की सूत्रविभाजन हे शरीरातील काय पेशी व मूल पेशीमध्ये घडून येत असतं. यामध्ये गुणसूत्रांची संख्या ही कायम असते, कमी होत नाही. तर अशा प्रकारच्या विभाजनाला सूत्रविभाजन म्हटलं जातं. तर सूत्रविभाजनाचे प्रमुख दोन टप्पे असतात. पहिला टप्पा तो म्हणजे प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन, आणि परिकल विभाजन म्हणजेच जीवद्रव्याचे अथवा पेशीद्रव्याचे विभाजन. आता हे प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचं जे विभाजन आहे हे चार टप्प्यांमध्ये, चार पायऱ्यांमध्ये पूर्ण होत असतं. पहिली पायरी, पहिला टप्पा पूर्वावस्था, त्यानंतर मध्यावस्था, पश्चावस्था व अंत्यावस्था. आपण एक एक करून या चारही टप्प्यांची माहिती करून घेणार आहोत. तर प्रकल विभाजनातील पहिली पायरी, पहिला टप्पा तो म्हणजे पूर्वावस्था. या ठिकाणी या आकृत्यांचा संदर्भ देखील आपण घेऊ शकतो. प्रश्न त्याचं उत्तर देत असताना आपल्याला आकृत्या देखील या ठिकाणी काढणं आवश्यक आहे. पूर्वावस्था म्हणजे काय? तर गुणसूत्राचे वलीभवन सुरू होते. मुळात गुणसूत्र नाजूक धाग्यासारखे असतात, परंतु ते आता आखूड व जाड होतात. त्यांच्या अर्ध गुणसूत्रा जोड्या तयार होऊन ते आता स्पष्टपणे, सहजपणे दिसू लागतात. त्यानंतर आणखी काय होतं पूर्वावस्थेमध्ये? तारा केंद्रक किंवा तारा केंद्र द्विगुणित होतं. एक तारा केंद्र असतो, त्याचे दोन तुकडे होतात आणि हे पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जात असतात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे तारा केंद्र इथं. पुढे केंद्रकावरण व केंद्रिका आता हळूहळू नाहीसे व्हायला सुरुवात होतात. त्यानंतर पुढची अवस्था आहे ती म्हणजे मध्यावस्था. सर्व गुणसूत्रांचे वलीकरण, म्हणजे वलीकरण म्हणजे काय असेल की हे सर्व गुणसूत्रे जाड होतात, आखूड होतात, त्यांची लांबी इथं कमी होत आहे. तर सर्व गुणसूत्रांचे वलीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्राच्या अर्ध गुणसूत्र जोडीसह ते आता स्पष्टपणे दिसू लागतात. सर्व गुणसूत्रे पेशीचे विषवृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होत असतात. पेशीची विषवृत्तीय प्रतल म्हणजे हा पेशीचा मध्यभाग. या ठिकाणी सर्व गुणसूत्रे तुम्ही पाहू शकता एकत्र येत आहेत. दोन्ही तारकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू यांच्या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे किंवा तूर्क तंतू तयार होतात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे जे धागे दिसतात हे आहेत तूर्क तंतू. पुढे केंद्रकावरण आता पूर्णपणे नाहीस होतं. तिसरी अवस्था आहे ती म्हणजे पश्चावस्था. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पश्चावस्था. तूर्क तंतूच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होते. प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते आणि ती वेगळी होते. आणि वेगळी झालेले अर्ध गुणसूत्रे आता जन्य गुणसूत्रे म्हणून त्यांना ओळखलं जातं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे सर्व गुणसूत्रे एकमेकापासून बाजूला ओढली जात आहेत. आता ही सर्व गुणसूत्रे केळीच्या घडाप्रमाणे दिसतात. या पायरीच्या शेवटाला गुणसूत्रांचे दोन दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचतात. शेवटची अवस्था ती म्हणजे अंत्यावस्था. पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडत जाऊन पुन्हा नाजूक धागेसारखी पातळ होऊन दिशेनाशी होतात. एका पेशीमध्ये आता दोन जन्य केंद्रके आलेली आपल्याला स्पष्टपणे दिसतात. जन्य केंद्रकांमध्ये केंद्रिका सुद्धा आता दिसू लागते आणि तूर्क तंतू आता पूर्ण नाहीशी होतात, कारण त्यांचं काम आता पूर्णपणे संपलेलं आहे. अशा रीतीने प्रकल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होते. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती आता केंद्रकावरून देखील तयार होत असते. शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे परिकल विभाजन. हे झालं केंद्रकाचं विभाजन. आता जीवद्रव्य किंवा पेशीद्रव्याचं विभाजन हे दोन्ही प्रकारे होत असतं, म्हणजे प्राणी पेशीमध्ये वेगळ्या पद्धतीने होत असतं व वनस्पती पेशीमध्ये वेगळ्या पद्धतीने होत असतं. प्राणी पेशीच्या विषवृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जात पेशीद्रव्याचे विभाजन होऊन ती दोन जन्य पेशींची निर्मिती आता करत असते. त्यानंतर वनस्पती पेशीमध्ये मात्र अशा प्रकारची खाच तयार होत नाही. त्याचं कारण म्हणजे वनस्पतीच्या पेशीच्या बाहेरचे जे आवरण आहे पेशी भित्तिका हे मजबूत असतं, परंतु प्राणी पेशीचं बाहेरचं आवरण हे पेशीपटल आहे, हे नाजूक असतं, त्यामुळे तिथं
खाच अगदी सहज पडू शकते. वनस्पती पेशींचं बाहेरचं आवरण पेशी भित्ती काय हे मजबूत आहे, त्यामुळे तिथं खाच तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशी पटल तयार होतं आणि हे पेशी पटल तयार झाल्यानंतर हळूहळू वाढत जातं व परिकल विभाजनाने परत नव्याने दोन जन्य पेशींची निर्मिती होत असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयातील पाठ क्रमांक 2 यावर आधारित 20 गुणांची चाचणी अभ्यासलेली आहे. यातील बहुतांश प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षेला येऊ शकतात, त्यामुळे याची तयारी चांगल्या प्रकारे होणे आवश्यक आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या पाठावरील अशाच प्रकारची एक 20 गुणांची चाचणी घेणार आहोत. त्यामुळे असेच विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.